अशोक शिंगारे नावाचा हा जो व्यक्ती आहे याचं आजही हॉटेल नाहीये. अशोक शिंगारे ही व्यक्ती ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर अमुक अमुक गावातले लोक जेवायला आलेले होते. मला हा प्रश्न यातून निर्माण झाला की 2014 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझे कार्यकर्ते असतील, प्रचार करणारे लोक असतील, ते घरातल्या भाकर बांधून त्या निवडणुकीमध्ये प्रचार करू. एकही माझा कार्यकर्ता कोणी त्या काळामध्ये हॉटेलमध्ये चहा सुद्धा पेत नव्हता, कारण आमच्याकडे पैसेही नव्हते. 2014 नंतर मी 20 ते 25 वेळा सांगोला तालुक्याचा दौरा केला असेल. ही व्यक्ती कधीही मला येऊन भेटली नाही, या संदर्भामध्ये काही सांगितलं नाही. कोण कोण जेवलं, कुणी पाठवलं, त्याच्या बाबतीमध्ये काही तुमच्याकडे आहे का, तर तेही मला काही आढळून आलं नाही. आणि हा जो अचानक प्रकार झाला, त्यावेळी सगळा मीडिया त्या ठिकाणी सुसज्ज होता. आणि मग मी ह्याचा सगळा शोध घेतला, त्यावेळी मला कळलं की अशोक शिंगारे हा एक मोठा गुन्हेगार आहे. 2020 साली कर्नाटक मधून सोन्याच्या चोरीचा गुन्हा त्याच्यावरती आहे. त्याच्याचबरोबर या माणसावरती 3/4/2021 ला एक लिमिटेशन ऍक्ट 5 खाली एक गुन्हा त्याच्यावरती दाखल आहे. महाकाली सहकारी साखर कारखाना कवठे मंगळचा IPC 138 खाली गुन्हा दाखल आहे. जय हिंद माजी सैनिक नागरिक पतसंस्थेचा IPC 138 खाली गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर दत्तात्रय गणपती बनकर यांनी त्याच्यावरती IPC खाली 138 चा गुन्हा दाखल केलेला आहे 11/1/2019 ला. दुसरा 8/9/2015 रोजी सुद्धा 138/420 खाली एक अजून त्याच्यावरती गुन्हा दाखल आहे. म्हणजे 6-7 गुन्हे त्याच्यावरती दाखल आहे. तो वाळू माफिया आहे, तो दारू विक्रेता आहे, ही सगळी मी माहिती घेतली. आणि मग ह्याच्या माग सूत्रधार कोण आहे याचाही आम्ही शोध घेतला. आणि म्हणून मला या पोलिसांना सांगायचं आहे, त्याच्या फोनवरती फोन कुणाचे आले ते फोन रेकॉर्ड तुम्ही काढा. पोलीस स्टेशनला त्याला नेल्यानंतर PI EPI यांच्या मोबाईल वरती फोन कुणाचे आले ते कॉल रेकॉर्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्या माग एक राष्ट्रवादीचा बडा नेता त्या ठिकाणी आहे. या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याला फक्त काय करायचं होतं की तू फक्त असं बोलत राहा, मग आम्ही त्यांचं शूटिंग करतो आणि मग ते सगळीकडे पसरतो. पण मी ह्या राष्ट्रवादीच्या टमाट्यासारख्या गाल असणाऱ्या या टमाटूला सांगतो की अरे अशा पद्धतीनं षडयंत्र रचून सदाभाऊचा आवाज दाबता येणार असेल, थांबवता येणार असेल, तर निश्चितपणानं तो आवाज दाबता येणार नाही, थांबवता निश्चितपणानं येणार नाही. आणि म्हणून यांचा त्या ठिकाणी एक वेगळा अजूनही डाव होता, याचा सुगाव मला लागला. पण पोलिसांना का लागला नाही? दुसऱ्या बाजूला 353 खाली मी सरकारी शासकीय समितीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. 353 खाली गुन्हा दाखल केला पाहिजे होता. पण रात्री 9 वाजेस्तो स्वतः PI कुलकर्णी आनंद आणि API नाळे हे गुन्हा दाखल करायला तयार नव्हते. मी PI ला स्वतः बोलवून घेतलं, गुन्हा दाखल करा म्हणून सांगितलं. आणि ते उलट सांगत होते कशाला गुन्हा दाखल करायचा, झालाय तो आता माफी मागायला लागलेला आहे, तो चुकलंय म्हणत आहे. म्हणजे एक प्रकारे पोलीस स्टेशन वरती सुद्धा, पोलिसांच्या वरती सुद्धा कुणाचा दबाव होता याचा शोध घ्यावा लागेल. आणि सातत्यानं वारंवार राष्ट्रवादीकडून मला थमकवण्याचा, माझ्यावर हल्ला करण्याचा सातत्यानं प्रयत्न होत आहे. मी राज्याच्या गृहमंत्र्याकडे सुद्धा याची सखोल चौकशी झाली पाहिजे की मी राज्याच्या गृहमंत्र्याकडे मागणी करणार आहे, मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करणार आहे, आमचे विरोधी पक्षनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे याबाबत मी मागणी करणार आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये जो गुन्हे आहेत त्या सगळ्या गुन्ह्याचा चार्ट माझ्याकडे,
अरे मी राष्ट्रवादीला सांगतो, अरे अशा बदमाश गुन्हेगारांना आमच्या अंगावर घालून तुम्ही आम्हाला कुभांड रचून जीवनात कमवण्याचा प्रयत्न करत असाल तर हे भामट्या कदापि सुद्धा निश्चित होणार नाही. निश्चितपणानं अक्रमपणानं रयतक्रांती संघटना याचा मुकाबला करेल. 21 आणि 22 तारखेला राज्यव्यापी कार्यकर्ते आम्ही मुंबई या ठिकाणी बोलवलेले आहे. आता संघर्ष अटळ आहे, कारण हा संघर्ष प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष आहे. राजकारणातले जे प्रस्थापित आहेत त्यांच्या विरोधामधला हा संघर्ष आहे. वाडा विरुद्ध गावगाडा हा संघर्ष आहे. हा संघर्ष आता दूर केला जाईल. गावगाड्यातल्या माणसाला बोलतो याच जशास तस उत्तर जाईल. आणि म्हणून गुन्हेगाराला समोर करू नका. तसा सेकंडीला उभा करून तिच्या आदर्शानं पाठ पाडण्याचा प्रयत्न करू नका. ते तुमची हिम्मत असेल तर तुम्ही महिला समोर या. आम्ही त्यावर दोन हात करायला तयार आहे. म्हणून मी त्याच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. 141, 186, 504 300 लावलं पाहिजे होतं. या गुन्हेगाराची पार्श्वभूमी ही तातडीनं बघणं अत्यंत गरजेचं. एका लोकप्रतिनिधीच्या समोर बनावट पद्धतीनं तर राष्ट्रवादीच्या माध्यमातून तो षडयंत्र करत असेल आणि बदनाम करायचा प्रयत्न करत असेल तर पाठीमागचा सगळा त्याचा इतिहास धोका लावणार हे सरकार माहिती मात्र निमित्तानं. मी हा सारखं गाळा असणाऱ्या नाव हा मी योग्य वेळी सांगेन, कारण हा टमाटोची बच्ची आजपासून बोलायला लागली. एकदा बगल बच्चे बोलायला लागले मग ते नाव आपोआपच बगलबच्चे कुणाचे आहे. अजून काही लोक त्याच्यामध्ये त्याला मीडियाला बोलवणं आल्यानंतर कशा पद्धती अशी काही गाईडलाईन्स करायला. आता मी या सगळ्या कुणाला ओळखलो, परंतु वाघाला दगड मारला वाघ दगडाला चावत नाही. दगड मारला दगडाला चावतो. त्याच्या गरजेचा आणि म्हणून मी गृहमंत्र्यांकडे मागणी करत आहे. राष्ट्रवादी या पक्षात माझ्या जीवाला धोका स्पष्टपणानं आणि विशेषतः पवार कुटुंबाला धोका आहे, कारण ती माणसं तुमच्या शकतात. पण मी पवार कुटुंबाला राष्ट्रवादीला सांगतो सदाभाऊचा प्राण, परंतु तुमची व्यवस्था तुमचा हा अस्तवालपणानं माध्यमातून उभा राहायचा वाडा हा फाटल्याशिवाय. हो नक्की, त्यामागचा याच्यामागचा उद्देश एक होता की नेमका तो काय बोलत होता ते तुम्ही व्हिडिओ मध्ये लक्षात येईल. तो फक्त एकच म्हणायचा, माझं काहीतरी करा, माझं काहीतरी संपवा, माझं पैसे तेवढं पैशाचं बघा, माझं 2014 जेवणाचं आहे बघा, कोण जेवलंय, मी आलो होतो का, नाही नाही ते सागरला विचारा. म्हणजे त्याचा अर्थ त्याला जेवढं स्पीच लिहून दिलं होतं, त्याला जेवढं ब्रीफिंग केलं होतं तेवढाच तो बोलत होता. आणि नेमका तो कोण आहे त्याच्या चेहरेपट्टीनुसार मी त्याला ओळखत नव्हतो. आणि हा प्रकार घडल्यानंतर मला त्यांच्या गावातल्या लोकांचं पुढे आले की हा एवढा भामटाय, हा दरोडेखोर आहे, हा वाळू माफिया आहे, त्यानं अनेकांना फसवलेले आहेत, त्याच्यावर गुन्हे आहेत. आणि मग ही सगळी हिस्ट्री गुन्ह्याची मी पोलीस स्टेशन मधलं किंवा ऑनलाईन तुम्ही जरी गेला तरी तुम्हाला हिस्ट्री सगळी मिळेल. आणि मी ती घेतली आणि मग माझ्या लक्षात आलं की गुन्हेगाराला थोडं उभा केलेलं आहे
आणि म्हणून मी म्हटलं की त्याच्या फोनवर कुणाचे फोन आले त्याचे कॉल रेकॉर्ड काढा, पीआय एपीआयला कुणाचे फोन आले त्याचे कॉल रेकॉर्ड काढा, मग ह्यातून सगळं स्पष्ट होईल ते एका मागचे सूत्रधार कोण आहे. राजकीय प्रश्न जनरे आहे ते महाविकास आघाडीमध्ये आमदार कोळापुरी त्यांच्याच पक्षातील आमदार कोळापुरी सुरू आहे, कारण शिवसेनेचे जे समर्थक आमदार आहेत त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पक्षाकडून फोन जात आहेत आम्हाला समर्थन द्या त्या आशयाचे फोन जात आहेत. काय एकंदरीत महाविकास आघाडीमध्ये पवार म्हणले एक आहे की एक ग्रामीण भागामध्ये मन आहे की पायावर पुरावे मागून शिकेल, तसं शिवसेनेनं आपल्या स्वतःच्या पायावरची पुरावे मागून घेतलेली आहे. ते जे दोन पक्ष आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष राज्याचं बजेट 80% घेऊन जात आहेत आणि 20% बजेट हे शिवसेनेला घेत आहेत. ना या सत्तेच्या माध्यमातून शिवसैनिकाचा फायदा झाला ना या सत्तेच्या माध्यमातून. तर बिल मागणारा हॉटेल चालक हा गुन्हेगार होता, त्याची कॉल हिस्ट्री चेक करा, त्याच्या मागे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचा हात होता असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलेला आहे. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत. राहुल, काल घडलेला प्रकार आणि सदाभाऊंनी आज केलेले आरोप या सगळ्या प्रकाराकडे नेमकं कसं पाहायचं? आता जी काही घटना घडलेली आहे त्यातून काय राजकीय इसित्त साध्य करता येईल का असा सदाभाऊ यांचा प्रयत्न दिसतोय. याचा अर्थ सदाभाऊ जे म्हणतायत त्याच्यात काही वावग आहे असंही मानायचं काही कारण नाही, कारण त्यांनी एकूणच आरोपाची सगळी जंत्रीच समोर केली ज्याच्यात गुन्हे दाखल असल्याचं दिसत आहे. श्री शिंगारे यांच्याकडे काही पुरावे आहेत का की सदाभाऊ खोत यांनी आपली जी थकबाकी आहे ती थकवली होती, कुठे लिखापडी आहे का? तर ती त्यांनी अजून माध्यमासमोर आणलेली नाहीये. आणि काल पीआरसीची तिथे बैठक होती, आमदार गेलेले होते हेही खरं आहे, पण आपला हा जो संघर्ष आहे ही जी तशी आपल्याला सुरुवातीला जी किरकोळ घटना वाटली होती आणि शेतकरी चळवळीमध्ये काम करत असलेल्या अनेक नेत्यांच्या बद्दल त्यांचं एकूण राजकारण जे आहे ते खूप कमी पैशामध्ये झालेलं, त्यामुळे एक शक्यता अशी आपण गृहित धरून चाललेलो होतो की असं झालेलं असूही शकतं. परंतु आज या एका घटनेला ज्या पद्धतीनं सदाभाऊ खोत यांनी टर्नअराऊंड करायचा प्रयत्न केलाय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्याचा याच्यामागे हात आहे असं सांगितल्यामुळे हा जो सदाभाऊ खोत. राहुल, तुम्हाला थोडंसं थांबवते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. उमेश पाटीलजी, सदाभाऊ खोत यांनी आता पत्रकार परिषद घेतली आणि त्यांचा थेट आरोप आहे की काल सांगोल्यामध्ये जो प्रकार घडला त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा हात आहे, तुमची प्रतिक्रिया काय? झालंय की सदाभाऊ खोत असतील किंवा ते गोपीचंद पडळकर असतील यांना अलर्जी झाल्यासारखं सातत्यानं राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा नावाचा उल्लेख केल्याशिवाय यांच्या बातम्या पेपरला येत नाही, यांना त्यांची दखल कोण घेत नाही. ही नैसर्गिकपणे उत्स्फूर्तपणे घडलेली कालची ती घटना आहे. ते घडू नये कुठल्याही लोकप्रतिनिधी असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी त्यांनी मग तशा पद्धतीनं अपमानित करून पैसे मागण्याची खरं आवश्यकता नव्हती, परंतु ते उत्स्फूर्तपणे घडलेलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सदाभाऊंनी त्या काळामध्ये लोकांच्याकडून वर्गणी गोळा करून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सोलापूर जिल्ह्याला ते चांगले परिचित आहेत. त्यांच्या निवडणुकीच्या काळामध्ये कदाचित कुठल्या तरी कार्यकर्त्याची उदारी राहिलेली असू शकते. निवडणुकीमध्ये गाड्या लागत असतात, वाहनं लागत असतात, झेंडे लागत असतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या स्तरावरचे कार्यकर्ते जे आहेत नेत्यावर विश्वास ठेवून खाली कधी कधी ऑर्डर देतात. घडलंही असेल ते त्यांनी उमद्या मनाने स्वीकारायला पाहिजे. एखादा माणूस सार्वजनिक ठिकाणी येऊन आमदार असलेल्या मंत्री राहिलेल्या माणसाच्या बाबतीमध्ये बोलतोय त्याच्या पूर्वी देखील त्यांनी पैसे मागायचा प्रयत्न केलेला आहे, त्याला नीट उत्तर मिळालेली नाहीत. माणसं त्रस्त झाल्यानंतर अशा स्टेजला येतात. मग अशी काय मोठी काय 10-5 लाख रुपयाचा पण विषय नव्हता, त्या ठिकाणी काही 1000 रुपयाचा विषय त्यांनी सांगितला. आणि निवडणुकीच्या काळामध्ये तसे खर्च होऊ शकतात हे सगळं लक्षात घेऊन शेतकरी संघटनेचे नेते आहेत, तो हॉटेल चालक असला तरी सुद्धा तोही एक शेतकरीच आहे, तर याला राजकीय रंग देण्याची काही एक बरोबर आहे. म्हणजे सदाभाऊ खोत यांच्याकडून या सगळ्या प्रकरणाला राजकीय रंग दिला जातोय आणि अशा प्रकारे घडायला नको होतं पण ते घडलंय असं तुमचं म्हणणं आहे. उमेशजी धन्यवाद, आपण एबीपी माझाशी बोललात त्याबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.